शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा देण्यात यावा यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी शिवसेनेचे प्रकाश मारुटकर यांच्या नेतृत्वात सामूहिक आत्मदहन करण्याचा अमरावती यवतमाळ रोडवरील शिवली सरसुलापूर येथील बेंबळा नदीत शेकडो शेतकऱ्यांनी पाण्यात डुबून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने या आक्रमक आंदोलनाने पोलिसांची व प्रशासनाची चांगलीच खळबळ उडाली होती. अखेर 2 तासांच्या प्रयत्नानंतर पोलिसांच्या मदतीने अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी व इतर समस्यांसाठी सोमवारी सामूहिक आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे प्रकाश मारुटकर यांनी प्रशासनाला 8 दिवसांपूर्वी निवेदन सादर करून दिला होता. तालुक्यातील हजारो शेतकरी पीक विम्याच्या मदतीपासून वंचित आहेत. तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकरी व 4 मंडळांतील शेतकरी महसूल व कृषी विभागाच्या हलगर्जीपणामुळे अतिवृष्टीच्या मदतीपासून वंचित आहे. तुरी पिकांवर दवाळ गेल्याने तूर पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तर पिकांचे सर्वेक्षण करून आर्थिक मदत घेण्यात यावी. धानोरा गुराव ते शिंगणापूर रस्ता व फुपगाव फाटा ते वाघोडा रस्ता अत्यंत खराब झाला असून अनेकांना विविध अपघातात प्राण गमवावे लागलेत. सदर रस्ते तातडीने करण्यात यावे. विदर्भातील शेतकऱ्यांना शेतीला दिवसाला 12 तास वीज पुरवठा देण्यात यावा. अतिवृष्टीने तालुक्यातील शेकडो मातीचे घरे पडल्याने बेघर झालेल्या गोर गरिबांना नैसर्गिक आपत्ती योजनेअंतर्गत प्राधान्याने घरकुलाचा लाभ तात्काळ द्यावा अशा मागण्या आत्मदहन आंदोलनादरम्यान केल्या आहेत. अचानक शेकडो शेतकरी पाण्यात डुबून आत्मदहन करण्याचा प्रयत्न पोलिसांच्या 2 तासांच्या प्रयत्नानंतर त्यांच्या मदतीने लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आलाय. पोलिसांनी प्रकाश मारुटकर सह अनेकांना ताब्यात घेतलंय. यावेळी उपस्थित शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख बाळासाहेब राणे, माजी सरपंच विलास पाटील, शेतकऱ्यांच्या हातात पेट्रोल व कीटकनाशकाच्या बॉटल देऊन आंदोलनस्थळी शेतकऱ्यांनी आपल्या हातात पेट्रोल व कीटकनाशकांच्या बाटली सोबत आणल्या होत्या. यावेळी पोलिसांनी आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांनी कीटकनाशक पिण्याचा इशारा व प्रकाश मारुटकर यांनी शेतीचे अवजार नांगराला दोर टाकून आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. 2 तास आंदोलन सुरू राहिले. यात शिंदे फडणवीस सरकार विरुद्ध शेतकऱ्यांनी प्रचंड नारेबाजी केली आहे. या आंदोलनात 72 वर्षांच्या महिलेचा सहभाग होता. या सामूहिक आत्मदहन आंदोलनात 72 वर्षीय आशाबाई काळेकर यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवला. त्यांच्या आक्रमक भूमिकेने उपस्थित असलेले प्रशासकीय अधिकारी निरुत्तर झाले. या अधिकाऱ्यांनी दिले लेखी आश्वासन तरी आंदोलनस्थळी विविध अधिकाऱ्यांना येण्याचे आंदोलन कर्त्यांनी भाग पाडले. यावेळी नायब वासनिक, राठोड तहसीलदार गवी अ, प्रकाश नाटकर, उपविभागीय कृषी अधिकारी त्र्यंबके, पीक विमा प्रतिनिधी तालुका कृषी अधिकारी रोशन इंदोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे किटकले वीज वितरण कंपनीचे पाटील, त्याचबरोबर इत्यादी विभागाचे अधिकारी उपस्थित राहून लेखी आश्वासन दिले. 1 लाख रुपये खर्च लागला. काय म्हणजे सरकार कोणतं आहे हे? सरकार आम्हाला काही देत नाही, काही नाही, बराबर करत नाही आमच्या तलावावर पाहिले तुम्ही संबंधन कर्मचारी ऑफिसर लोक. मोठ्या पोराचं घरकुल आलं, सलाब तर मांडून नेलं त्या ग्रामपंचायत नगरपंचायतच्या लोकांना. तालुक्यातील अतिवृष्टीची सरसकट मदत मिळालीच पाहिजे. ग्रामीण भागातील रस्त्याची कामे झालीच पाहिजे. आवाज कोणाचा? धनराज सपकाळ, झुमॉन न्यूज, नांदगाव, खंडेश्वर.